महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मिळण्यात आणखी ट्विस्ट आलाय. दुपारी 3 सुमारास मराठींच्या जामीन अर्जावर निकाल दिला जाणार होता, मात्र निकाल देणारे विशेष जिल्हा न्यायाधीश आर एन सरदेसाई यांचे वडील आजारी पडल्यानं ते आलेच नाहीत, त्यामुळे मराठेंना मंगळवारीही जामीन मिळू शकला नाही आणि बुधवारी मराठींची न्यायालयीन कोठडी संपतीय, त्यामुळे मराठेंना मुदतीआधी जामीन मिळवण्यासाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न वाया गेलेत. बुधवार 20 जून महाराष्ट्र बँकेत भूकंप आला. डीएसके गैरव्यवहारात थेट महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना अटक झाली. मराठेंच्या अटकेनं पुणे पोलीस आपली पाठ थोपटून घेत नाहीत, तोवरच मराठेंची अटक पुणे पोलिसांवर बुमरँग झाली. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठेंच्या अटकेवरून पुणे पोलिसांची झाडाझडती घेतली आणि तिथूनच मराठेंच्या सुटकेसाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू झाले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर लगेच शुक्रवारी मराठेंनी जामिनासाठी अर्ज केला. तो मागे घेत शनिवारी सायंकाळी नव्यानं अर्ज करण्यात आला. त्यावर शनिवारी सुट्टी असतानाही कोर्टानं रात्री उशिरा सुनावणी देखील घेतली. ह्या सुनावणीत डीएसके खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेले विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हजर नव्हते, त्यामुळे ऐनवेळी सरकारी वकील बदलण्यात आले. सरकारी वकिलांनंतर दुसरा अडथळा होता तो पोलिसांचा. पोलिसांना मराठींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, मात्र आपल्या या भूमिकेवर यूटर्न घेत पोलिसांनी शनिवारी कोर्टासमोर मराठींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. त्यावर कोर्टानं मराठेंना न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे मराठेंच्या जामिनाचा मार्ग सोपा झाला. कोर्टानं पुढील सुनावणी सोमवारी ठेवली. सोमवारी मराठेंना जामीन देण्यास ठेवीदारांनी विरोध दर्शवला. काही ठेवीदारांनी शनिवारच्या घडामोडींवरून उच्च न्यायालयाकडे तक्रारही केली. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची प्रवीण चव्हाण यांच्या जागेवर ह्या खटल्यासाठी तात्पुरती नियुक्ती झाली. सोमवारी दुपारी 3 पुन्हा सुनावणी झाली. सरकारी वकील, ठेवीदारांचे वकील आणि मराठेंच्या वकिलांनी बाजू मांडण्यात दुपारचे 5 आता फक्त निकाल अपेक्षित होता, मात्र कोर्टानं तो मंगळवारी सायंकाळपर्यंत राखून ठेवला. मात्र मंगळवारी दुपारी 3 निकाल देणारे विशेष जिल्हा न्यायाधीश आर एन सरदेसाई वडील आजारी असल्यानं आलेच नाहीत, त्यामुळे परिणामी मराठेंचा जामीन हा बुधवारवर ढकलला गेला. सुट्टीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेणं, सरकारी वकील बदलणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांना आपली भूमिका बदलायला लावणं, ह्या सर्व कसरतींचा काहीच उपयोग झाला नाही. आता बुधवारी परत न्यायालय काय निर्णय देतं हे ठरायचं आहे. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.